41 सेल्सियस तापमान, सूर्य आग ओकतोय आणि अशा परिस्थितीत नदीला पूर आल्याचं कधी आपण पाहिलं नसेल, मात्र नंदुरबार मध्ये निसर्गाचा हा अनोखा चमत्कार घडलेला आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमा भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे नद्यांना प्रचंड पूर आलाय. एकीकडे 41-42 तापमान आहे, सूर्य आग ओकतोय आणि जिल्ह्यामधल्या सातपुड्याच्या दुर्गम भागात अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे मध्य प्रदेशमधल्या बडवानी, खरगोन, सेंदवा आणि महाराष्ट्रातल्या अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात ही दमदार हजेरी पावसानं लावल्यानं हा निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहायला मिळतोय. सुसरी नदीला चक्क पूर आलाय. शहादा तालुक्यातून वाहणारी सुसरी गेल्या 6 महिन्यांपासून कोरडी पडली होती, मात्र सुसरी नदीवरच्या धरणात पाणीसाठाही अत्यंत कमी होता, मात्र बेमोसमी पाऊस पडला आणि कोरड्या नदीला पूर आला. उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नदीकाठावरच्या हजारो नागरिक आणि शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला. पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल ही भीती मनात असताना पूरपरिस्थितीनं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. एप्रिल महिन्यात नदीला आलेला पूर पाहण्याकरता नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. माझे सहकारी प्रशांत परदेशी आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, निसर्ग ही किती मोठी शक्ती आहे याची प्रचिती आपल्याला नेहमी येते. ही जी दृश्य तुम्ही पाठवलेली आहे, ही दृश्य आता सगळं जग पाहणार आहे Z24 तासच्या माध्यमातून. 42 डिग्री तापमान आणि नदीला पूर, असा हा आगळा वेगळा निसर्गाचा चमत्कार, याची देही याची डोळा पाहताना प्रशांत काय भावना होत्या आणि काय नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत? हे जे पाणी आता आलंय, अवकाळी पावसाचं पाणी जे आहे, त्या पाण्याचा काही फायदा होईल का? निश्चितच अजित, रखरखत्या उन्हात आणि कोरड्या पडलेल्या नदीमध्ये अचानक पाणी यावं हे जितकं सुखावं होतं तितकंच ते अनेक अर्थांनी वेगळंही होतं. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की तो पावसाळ्यामध्येही क्वचितच या नदीला पूर येतो आणि तो पूर चक्क 41-42 अंश सेल्सिअस तापमानामध्ये आलेला होता. याचा फायदा निश्चितच या स्थानिक भागाला झालेला आहे. कारण की या पावसामुळे, या पाण्यामुळे सुसरी नावाचं जे धरण आहे, छोटस धरण आहे ब्राह्मणपुरी गावाजवळ, ते भरायला मदत मिळालेली आहे. आणि विशेष म्हणजे याचा डबल फायदा असा झालाय की या धरणाचा गाळ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गेल्या 2-3 महिन्यापासून उपसलेला होता, तो काढलेला होता आणि त्यानंतर हे पाणी आल्यामुळे हे धरण भरायला मदत झालेली आहे. आणि याचा फायदा असा होणार आहे की येता जो खरीप हंगाम आहे त्याला पाणी वापरण्यासाठी, म्हणजे जी आपण आघात लागवड म्हणतो, आधीची लागवड म्हणतो, ती आधी मे मध्ये कापसाची लागवड करणं शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. आणि पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न होता तोही या पुरामुळे, अचानक आलेल्या या पुरामुळे सुटलेला आहे. विशेष म्हणजे निसर्गाचं जे आपण जे म्हटलं त्याप्रमाणे निसर्गाचा जो अनोखा चमत्कारच हा म्हणावा लागेल. कारण की प्रशांत, एक गोष्ट मला विचारावीशी वाटते, ती म्हणजे याला प्रशासन तत्पर होतं का? तातडीनं धरणाचे दरवाजे बंद करणं असोत किंवा बाकीच्या इतर उपाययोजना असोत, प्रशासनाला, अधिकाऱ्यांना या सगळ्याची कल्पना कधी मिळाली किंवा ते सज्ज दिसले का याकरता? निश्चितच या संदर्भात प्रशासनालाही कल्पना नव्हती, मात्र एक सुदैवाची गोष्ट अशी होती की जे धरण आहे ब्राह्मणपुरी गावाजवळ त्याचे दरवाजे, गेट जे होते ते बंद होते आणि त्याच्यामुळे हे जे पाणी आहे ते सर्व अडवण्यात यश मिळालेलं आहे. आणि तो सर्वात मोठा फायदा हा या भागातल्या शेतकऱ्यांना होणार आहे. प्रशासन याबाबतीत गाफील असलं किंवा, कारण की इतकं अनपेक्षित होतं की उन्हाळ्यामध्ये तेही एप्रिल महिन्यात नदीला कधी पूर येईल याचा विचार किंवा शकत नाही. अशा वेळेस आलेला हा पाऊस हा स्थानिकांच्या पथ्यावर पडलेला आहे असंच म्हणावं लागेल अजित. प्रशांत, अगदी खरंय, जल जीवन है अशी एक हिंदीतली म्हण आहे आणि खरंच हे जीवन या महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये इथल्या शेतकऱ्यांना मिळालंय, त्याचा फायदा पुढच्या हंगामात देखील शेतकऱ्यांना होणार आहे. धन्यवाद या माहिती करता आपल्या. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.